रामदास कदम शिवसेनेच्या नेतेपदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम अनेक गौप्यस्फोट करण्याची सुद्धा शक्यता आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम त्या शिवसेनेतील नेत्यांवर टीका करण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांच्याकडून जबाबदारी ही दुसऱ्या कार्यकर्त्यांकडून कडे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे रामदास कदम हे काहीसे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रामदास कदम आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कुठली भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसले असले तरी तुम्ही कुठे असता असा सवाल करत आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करू नये अशी टीका शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर केली आहे. चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं म्हटलं होतं त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाटील काल नांदेडमध्ये बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये आमचा 100% नुकसान होत आहे, आमचा वापर केला जात असल्याची खंत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे निधी असतील, पदाधिकाऱ्यांच्या समितीवरच्या निवडी असतील, या संदर्भामध्ये शिवसैनिकांना कुठेही लक्षात घेतल्या जात नाही. या संदर्भात वारंवार वरिष्ठाच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत.